ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे बिहार येथील निवडणुकीत उतरले आहे। दरम्यान बिहार येथील विधानसभा निवडणुकीचे स्टार प्रचारक म्हणून सोलापूर शहर जिल्ह्याचे एमआयएम पक्षाचे अध्यक्ष फारूक शाब्दी यांची निवड करण्यात आली आहे। एकेकाळी एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचे खासदार इम्तियाज जलील, माजी आमदार वारिस पठाण आदी नेते मंडळी अत्यंत जवळचे मानायचे। परंतु सोलापूर शहरामध्ये विधानसभा निवडणूक ज्या प्रकारे फारूक शाब्दी यांनी लढवली, त्यांचा उत्साह आणि पक्षाबद्दल असलेली निष्ठा ओळखत एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी फारूक शाब्दी यांची बिहार येथील विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकपदी निवड केली आहे। त्यामुळे एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओवैसी यांच्या अत्यंत जवळीक फारूक शाब्दी यांची वर्णी लागलेली आहे। आता बिहार येथील निवडणुकीत एमआयएम पक्षाचे सोलापूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष फारूक शाब्दी हे कशा रीतीने आपल्या पक्षाचा प्रचार करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। एकंदरीत फारूक शाब्दी यांना बिहार विधानसभेतील प्रचाराची मोठी जबाबदारी पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी दिल्याने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे। येत्या काही दिवसांवर इस्लाम धर्माचे प्रेक्षित हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन अर्थात ईद ए मिलाद कार्यक्रम असल्याने तसेच सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये ईद ए मिलाद कार्यक्रम मोठ्या ताकदीने साजरा करीत असल्याने या कार्यक्रमाच्या निमित्ताने एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी फारूक शाब्दी यांना बिहार निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून निवड केल्याने एक प्रकारे सर्व कार्यकर्त्यांना गिफ्ट मिळाला आहे अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे।